तसे आयज गोय राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्याच्या खात्यान म्हणतात तसे मर्डर ऑफ डेमोक्रसी केलेली असा. तुमका जर प्रोटोकॉल जर कळना, शिस्त जर कळना, जाल्यार तुम्ही सामान्य लोकांक आणि किती शिस्त. तुम्ही प्रत्येक फावटी मुख्यमंत्री म्हणा अंत्योदय अंत्योदय, कसले किती अंत्योदय. आयज तू स्थानिक लोकांक, स्थानिक जे इलेक्ट करून दिलेले लोक जे असतात त्यांना जर विश्वासान घेऊ शकना जाल्यार अंत्योदयापर्यंत तुम्ही कसे पावतले. त्याच्यावर हा सविस्तरपणे आता वचना. एक पंचायतीतले वांगडी त्यांनी व्हॉट्सअपाचेर म्हाका धाडल्या की या निमंत्रण पत्रिकेचे हे असे किती काम म्हणून. त्याचेर इन्व्हाइट कोण करता, डीजीपी इन्व्हाइट करता कोणाक, ऑनरेबल चीफ मिनिस्टरच्या हातीतल्यान आणि थंसरले लोकल एमएलए यांच्या प्रेझेन्सान. आता मांद्रे गावात मांद्रे ग्रामपंचायत असा, मांद्रे ग्रामपंचायतीचो लोकप्रतिनिधी सरपंच म्हणून हांव पत्रकार परिषद ऍड्रेस करता आणि म्हाका हाचेर खुलासो करपाचो असा आणि सरकाराक विनंती करपाची असा की हे जे किते चालला पण लोकल बॉडी सायडीन दोरून हे अशा प्रकारचे इनॉग्रेशन सोहळे हे खरोखरच जे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आणि 22 तारखेर ही रामप्रतिष्ठापन सोहळो जो अयोध्येक संपन्न झाला आणि सगळीकडे रामराज्य म्हणून जो चौफेर जो सध्या गाजावाजा चाललेलो असा ते हे रामराज्य. हांव रिक्वेस्ट करता की रामराज्य अवतरलेले असा 22 तारखेच्या कृपा करून म्हणतात तसे रावण प्रवृत्तीचे विचार फुडे हाडपाचे न्ही. आणि जी किती पत्रिका, जी किती निमंत्रण पत्रिका, जी सोशल मीडियाच्या माध्यमातल्या जी किती व्हायरल जाता आणि कलिग्सांक म्हणतात तसे अनऑफिशियल कॉल्स लोकल एमएलएच्या ऑफिसातल्या फोन येतात हे अत्यंत चुकीचे आहे. गव्हर्नमेंटचा सोपस्कार गव्हर्नमेंटान त्याचे पालन करपाक जाय आणि गव्हर्नमेंटान प्रोटोकॉल मेंटेन करपाक जाय असे म्हाका दिसता. आणि हा म्हणतात तसं वैयक्तिकरित्या अमित सावंत म्हणून आयज हा गावचा सरपंच असा मांद्रे गावचो. आणि असलो अन्याय, असल्या प्रकारचे म्हणतात तसे निग्लेक्शन हांव सहन करपी मनीस न्हू हे हांव क्लियर करता. आणि हा विनंती करता की ही जी निमंत्रण पत्रिका जी व्हायरल जाता डीजीपीच्या नावान ती रेक्टिफाय करप. आणि जर सरकारात जर ते रेक्टिफिकेशन करपाचे ना जाल्यार हांव म्हणतात की हे टोटल मर्डर ऑफ डेमोक्रसी म्हणतात तशी गोय राज्यात चाललेली असा. आणि मर्डर स्वतः मुख्यमंत्री करता हे अत्यंत चुकीचे असा. एक सिस्टम असता, एक प्रोटोकॉल असता. कित्याक हांव त्या डिझास्टर मॅनेजमेंट बिल्डिंगेच्या हांव उलयत ना. त्या बिल्डिंगेच्या उलोवपाक गेला जाल्यार भरपूर किती उलो येतात. इट इज कन्स्ट्रक्टेड विथ डायरेक्शन अँड गायडन्स ऑफ म्हणतात तसे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज रिप्रेझेंटेड इन द स्टेट ऑफ गोवा बाय ऑनरेबल एमपी ऑनरेबल मिनिस्टर श्री श्रीपाद भाऊनाईक. तो त्या सरकारचा केंद्र सरकारचा भाग असा त्याच्याय त्याच्यावर नाव ना. जिल्हा पंचायत सदस्य त्याच्याय त्याच्यावर नाव ना. स्थानिक स्वराज्य संस्था ज्या स्वराज्य संस्थेन हँड ओव्हर लेटर म्हणतात तसे ज्या स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेकडे डब्ल्यूआरडी डिपार्टमेंटान ती बिल्डिंग ती प्रिमायसीस सायक्लोन शेल्टर बिल्डिंग डिझास्टर मॅनेजमेंट मल्टीपर्पज स्टोरेज बिल्डिंग हँड ओव्हर केलेली त्या वेळाचेर त्याच्यावर दोन्ही खात्याच्या प्रमुखांचे नंबर सिग्नेचरी असलेले त्याचे डब्ल्यूआरडी प्लस द व्हिलेज पंचायत. आणि त्याच्या नंतर इन द इयर 2021 सायक्लोन शेल्टर मॅनेजमेंट अँड द मेंटेनन्स कमिटी वॉज रजिस्टर्ड अंडर द चेअरमॅनशिप ऑफ व्हिलेज पंचायत मांद्रे सरपंच बिफोर द ऑफिस ऑफ द रजिस्ट्रार नॉर्थ हाच्या मुखार हे रजिस्टरय केलेली असा. त्याच्यावर म्हाका सखोलपणान वचपाचे ना. वी आर अबॉयडेड बाय द रुल्स अँड रेग्युलेशन फ्रेम बाय द गव्हर्नमेंट ऑफ गोवा. आणि त्याका लागून जे रेव्हन्यू डिपार्टमेंटान जे किती डायरेक्शन दिला वी नीड टू फॉलो दॅट डायरेक्शन अँड अकॉर्डिंगली म्हणतात तसे व्हिलेज पंचायत मांद्रे ती एनओसी ग्रांट केलेले. त्याच्यावर हा सविस्तरपणान हा आता ह्या स्टेजीचेर वचना. पंचायत मांद्रे ती एनओसी ग्रांट केलेले त्याच्यावर हा सविस्तरपणान हा आता ह्या स्टेजीचेर वचना. बट जो प्रोटोकॉल डिस्टर्बन्स जो सरकारान जो केलेलो असा तो अत्यंत चुकीचो असा. आणि हे स्वतः जेव्हा गृह खाते मुख्यमंत्र्याचे खाते जेव्हा करतात त्या वेळाचेर हे शासन खयच्या दिशेन वाटचाल करता हे जनसामान्यातल्या लोकांक विचार करपाची गरज असा. आणि हांव हे आता प्रेस कॉन्फरन्स ऍड्रेस करता कित्याक तर हांव त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचो त्या गावातलो सरपंच असा.
आणि हांव लिटरली आय वॉज शॉक्ड. हे अशा प्रकारचे व्हायरल जातात त्यांना गोष्टी, आणि अत्यंत चुकीचे असा. आणि हांव सरकाराक रिक्वेस्ट करता, हांवें ते म्हणटात तशें हांवें ती पत्रिका माननीय मुख्यमंत्र्याच्या व्हॉट्सएप नंबराचेर हांवें फॉरवर्ड केलेली. आणि आता हांवें ही प्रेस कॉन्फरन्स हांव घेता फाल्यां सांजचो कितें तरी 5:30 वरांचेर कितें तरी हे पंचायतीन ऑफिशियली अजून पावली ना ती पत्रिका. पण पंचायतीचे जे कलिग्स आहेत त्यांच्या मेरेन ते पावयतात हे अत्यंत चुकीचे असा म्हणतात तसे. आयज गोय राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्याच्या खात्यान म्हणतात तसे मर्डर ऑफ डेमोक्रेसी केलेली असा. तुमका जर प्रोटोकॉल जर कळना, शिस्त जर कळना जाल्यार तुम्ही सामान्य लोकांक आणि किती शिस्त. तुम्ही प्रत्येक फावटी मुख्यमंत्री म्हणा अंत्योदय अंत्योदय कसले किती अंत्योदय. आयज तू स्थानिक लोकांक स्थानिक जे इलेक्ट करून दिलेले लोक जे असा त्यांना जर विश्वासान घेऊ शकना जाल्यार अंत्योदया पर्यंत तुम्ही कसे पावतले त्याच्यावर हा सविस्तरपण आता वचना. ते टाइम येतो त्यांना उलयतलो. पण आयच्या डेटी जे किती फाल्यां जो कार्यक्रम आणि ते पोलीस स्टेशन असा ते किती कशा प्रकारे हँडओव्हर केलेले असा किती आम्ही एनओसी दिलेली असा ती सविस्तरपणान हा जाय टायमिंग हा लोकांच्या मुखार हाडटलो की किती एनओसी आम्ही दिलेली असा. आणि WRD इंजिनियरांक अनऑफिशियली टेलिफोनिकली किती सांगले हे हा सांगपाचो असा. पण त्याच्या पहिली जी पत्रिका आउट झाल्या ती पत्रिका रेक्टिफाय जावप गरजेचे असा असे मला दिसता. आणि जर ती पत्रिका रेक्टिफाय जर जावना जाल्यार म्हणतात तसे नाईलाज असतो. या संपूर्ण प्रक्रियेचो निषेध म्हणून मला पुढील प्रक्रिया म्हणजे पुढील हे धारण करचे पडतले. पुढील म्हणतात तसो मार्ग अवलंबचो पडतलो आणि म्हणतात तो हेचो निषेध म्हणून मला स्वतः नाईलाज असतो. जर सरकार जर ही जर मिस्टेक जर रेक्टिफाय जर करना जाल्यार काळो बावटो घेऊन म्हणतात तसो हेचो निषेध मला जाहीर करचो पडतलो फाल्यां. कित्याक हे अत्यंत चुकीचे असा. आणि हे तुम्ही आयज तुम्ही ह्या अशा प्रकारे एका तालुक्यांच्या तालुको डेव्हलपिंग तालुको जो तुम्ही म्हणता पण थंय तुम्ही असले गजाली करू शकना. आणि त्याच्या पलीकडे वचून सांगता की मला त्यांच्या पॉलिटिक्सान वगैरे वचपाचे ना. पण मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या डायरेक्शना सकल गाईडलाईनी सकल ही डिझास्टर मॅनेजमेंट बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केल्या. आणि ती एका वेगळ्या पर्पजाक कन्स्ट्रक्ट केलेली असा. तिका वर्ल्ड बँकेचो फंड युटिलायज केलेलो असा. पण तरी सुद्धा आयज टेम्पररी बेसिसाचेर 1 वर्सा खातीर खंय थंय पोलीस स्टेशन स्थापन करता म्हणून सरकारान एक नोटिफिकेशन काढून ती जागा पोलीस स्टेशनाक आणि फायर फोर्साक म्हणून अलॉट केल्या. पण जे उक्तावण जे करता फाल्यां जे करता उक्तावण ते प्रोटोकॉल सांभाळून करणार मर्डर ऑफ डेमोक्रेसी करून हे सरकार करता हे अत्यंत चुकीचं असा. आणि ह्याचा हा निषेध करता. तुमका मुद्दम वगळतात ते काय कसं किती ना मुद्दम वगळतात की ना ते हांव ह्याच्यावर किती उलवू शकना. किती पत्रिका हांव प्रिंट करना आणि पत्रिका प्रिंट करता असताना प्रोटोकॉल डिपार्टमेंटाचो म्हणतात तसो गायडन्स घेऊन असता. सो तो ते हांव त्याच्यावर उलयत ना. केन्ना जेन्ना स्वतः मुख्यमंत्र्याचे खाते जेन्ना हे अशा प्रकारचे निग्लेक्शन जेन्ना करता त्याच्यावर आणि सामान्य मनीस किती उलवू शकना. हांव सरपंच त्या गावचो, हांव त्या खुर्चेर असा, हांव गावचे प्रतिनिधित्व करता म्हणून माका माझी भूमिका स्पष्ट करप गरजेची असा. आणि जर ही पत्रिका जर रेक्टिफाय करूंक ना आणि ज्या सरपंचाच्या चेअरमॅनशिपी अंडर म्हणतात ते सायक्लोन शेल्टर मॅनेजमेंट आणि मेंटेनन्स कमिटी फॉर्म केलेली ह्याच गव्हर्नमेंटान आणि ती कमिटी रजिस्टर्ड असा अंडर द सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट विच वॉज रजिस्टर्ड इन द इयर 2021 बिफोर द रजिस्टर्ड ऑफिस. त्या सरपंचाक असे हे निग्लेक्शन दिता. आणि हे म्हणतात तसे जसे म्हणजे असे म्हणचे पडतले की खरोखरच हे राम राज्य की राम राज्याच्या नावान रावण प्रवृत्तीचे राज्य हे लोक सुरू करताय. बाकी जे पंच तुमच्या बरोबर असतले पण माझे क्लॅरिफिकेशन दिवप हो माझा प्राइम ऑफ एसिया भाग असा. आताचो जेव्हा सरकारला कळवपाक जाय जे हा सरकारला कळता की सरकारान मला कळवना की तुझ्या हद्दीन आम्ही इनॉग्रेशन अमक्या तारखेर करता पहिली वगैरे तसलो काय प्रोसिजर झालेलो ना. सो जेव्हा हे कोणाच्या मार्फत तरी माझ्याकडे पावता त्यावेळी इट इज माय ड्युटी टू क्लॅरिफाय